You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. भिंगार अर्बन निवडणुकीसाठी कैलासवासी स्वर्गीय गोपाळराव झोडगे श्री बैलेश्वर पॅनलचे 16 उमेदवारांनी केलाय अर्ज दाखल. भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 दुपारपर्यंत 16 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. श्री संदेश गोपाळराव झोडगे यामध्ये शरद भाऊ झोडगे, अभय आगरकर, बाळासाहेब बोराटे, भगवान फुल सौंदर, मच्छिंद्र पानमळकर यांचे प्रमुख मार्गदर्शन आहे आणि शारदाताई गोपाळराव झोडगे, अनिकेत विजय रासकर, पानमळकर, संदीप मल्हारी, नितीन पोपटलाल शिंगवे, बाबूसाहेब सखाराम शिंदे, संजय बाबूराव छजलानी, राजेंद्र नानासाहेब एकाडे, शुभम सतीश झोडगे, रमेश रंगनाथ कडूस, विठ्ठल कोंडीराम धाडगे, श्रीराम अशोक दळवी, अजय रावसाहेब शिंदे, सुनील भाण, प्रकाश देवराम फुलारे, स्वप्नील रमेश सातकर यांनी उमेदवार अर्जी पदी दाखल केली आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी दिली. यावेळी विजय रासकर, किसनराव पानमळकर, संत बेरड, नवनाथ मोरे, पप्पू ढवळे, धीरज शैलार, गणेश पांढरे, निलेश फल्ले, अजिंक्य धुमे, नंदकुमार मुळे, विजय पानमळकर, यशवंत पानमळकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या भिंगार, नागरदेवळे, त्याचप्रमाणे बाराबाबळी, केतकी, शहापूर या पंचकृषीमध्ये भिंगार शहरातील सर्वसामान्य शेतकरी, त्याचप्रमाणे या भिंगार शहरातील सर्वसामान्य व्यावसायिक, रिक्षा चालक असो, भाजी पाल्यावाला असो, अत्यंत सर्वसामान्य सभासदांच्या माध्यमातून पूर्वीच्या जुन्या काळच्या या परिसरातील उद्योजक असो, वेगवेगळ्या धंद्यातील लोक असो, यांनी एकमेकाच्या सहकार्यासाठी ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेचं, सर्वसाधारण संस्थेचं बँकेमध्ये रूपांतरण स्वर्गीय गोंधळे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय गोपाळरावजी झोडगे नाना यांनी या संस्थेचं, म्हणजे जसं आपण म्हणतो युवलेश्वर रोप लावलेद्वारे त्याचा वेलू गेला गांगणावरी, या पद्धतीने आदरणीय गोपाळरावजी झोडगे नाना यांनी या छोट्याशा रोप्याचं खूप मोठ्या प्रचंड अशा बँकेमध्ये रूपांतरण केलं आणि बँकेमध्ये रूपांतरण केल्यानंतर त्याचप्रमाणे या ठिकाणी या संस्थेचं परिसरातील सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय नोकरदार असो, छोटे मोठे व्यावसायिक असो, यांना या संस्थेचा कधी आडी नडीला, सुखादुःखाला उपयोग होत असतो. आदरणीय नानांच्या नेतृत्वाखाली ही संस्था अत्यंत मोठ्या वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी मिळवले, परंतु नानांच्या म्हणजे दुर्दैवी निधनानंतर एक सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती आणि या पोकळी पुन्हा एकदा आमचे पिंटू भाऊ झोडगे, त्याचप्रमाणे शरद भाऊ झोडगे असतील, शारदाताई झोडगे असतील, हे खंबीरपणे या ठिकाणी उभा राहिले आणि संस्थेच्या, त्याचप्रमाणे सर्वसामान्य भिंगार नागरदेवळे परिसरातील सभासदाच्या हितासाठी हे सक्षमपणे, ठामपणे उभा राहिलेले आहेत. तुम्हाला सांगतो, हे सर्वसामान्य उमेदवार, म्हणजे सक्षम उमेदवार या ठिकाणी सुशिक्षित, अभ्यासू, त्याचप्रमाणे या सक्षम उमेदवार या ठिकाणी आदरणीय पिंटू भाऊ झोडगे यांच्या नेतृत्वाखाली शरद भाऊ झोडगे किंवा भगवानराव फुलसौंदर असतील मार्गदर्शक, इतर आमचे काही आगरकर साहेब असू यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था या ठिकाणी येऊन पुढं काम करणार आहे. पिंटू भाऊने ज्या पद्धतीने सांगितलं, न खाऊंगा न खाले दुंगा, या पद्धतीने ही संस्था काम करणार आहे आणि खऱ्या अर्थाने नागरदेवळे आणि भिंगार या परिसरातील जनता एवढी स्वाभिमानी आहे आणि इतकी कडक आणि कट्टर स्वाभिमानी आहे, तत्व स्वाभिमान जर जागा झाला, ज्या लोकांनी नानांच्या पाठीमागे या ठिकाणी वेगळी चूल मांडून वेगळ्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना योग्य धडा शिकवल्याशिवाय आणि त्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय ही सर्वसामान्य भिंगार आणि नागरदेवळे गावची या पंचकृषीतील सर्व सभासद हे जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, हे या ठिकाणी मी स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. बोलायचं म्हणलं आजचा दिवस तर सोन्याचाच राहील. त्याला कारण कसं आहे, आम्ही कैलासवासी गोपाळराव नाना झोडगे यांच्या नेतृत्वाखाली बेलेश्वर पॅनल यांची घोषणा केलेली आहे
आणि सक्षमपणे उभा राहणार आहे. विरोधक जर म्हणत असतील की त्याला लगडा होणार आहे हे त्यांचं गैरसमज. त्याचप्रमाणे एक मला एक जनतेला एक विचारायचं, यांना तुम्ही मागच्या वेळेस निवडून दिलं तर यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून कर्ज वाटप का बंद केलेलं आहे? फक्त यांना रेशो वाढायसाठी हे करून राहिले. आणि आज एक लोकांना गवाही देतो की अभय आगरकर, शरद भाऊ जोडगे असतील, बाबासाहेब सुंदर असतील, किशोर डागोले असतील, बाळासाहेब बोराटे असतील, हे जे निर्णय घेतील ते अंतिम राहील. मी माझं असं कधी होणार नाही. आणि आपण सगळ्यांना एक जीवानी तनपण झालेली काम करून परत संसार पुरवतात आलो. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, कैलास वाशी नाला गेल्यानंतर किती ठेवी होत्या? आज तुमची किती आहे? तुम्ही त्या निवडून दिलेल्या लोकांना उपाय करून तुम्ही एकदा विचारावर नक्कीच बांधा लागला. एवढंच बोलतो, धन्यवाद. बेंगार आर्बन बँक 2023-24 निवडणुकीसाठी आम्ही आज आदरणीय गोपाळराव झोडगे उर्फ नाना यांच्या पॅनलमधनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नानानी बँक कशी घडवली, काय केली ही कोणालाही सांगायची गरज नाही आहे. नाना हे एक एकदम सुदृढ म्हणण्यापेक्षाही मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आजपर्यंत बँकेसाठी काय काय केलेलं आहे हे सगळ्या भिंगार नागरजवळे बाराबापडी सगळ्यांना माहीत आहे. तरी एकच विनंती करतो की नानाच्या म्हणजे काकूंच्या पॅनलला सगळ्यांनी सहकार्य करावं. वेलेश्वर पॅनल, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर.